मिजेतील रेल्वे स्टेशन जवळील झोपडपट्टीत चारित्र्याच्या संशयावरून सोनम माने या विवाहितेचा चाकून वार करून नवऱ्यानं खून केला आहे. या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनानंतर पती राहुल माने हा फरारी झाला आहे. मिजेतील रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या प्रताप कॉलनी रॉकेल झोपडपट्टी येथे पती राहुल अशोक माने वर्ष 21 यानं चारित्र्याच्या संशयावरून पत्नी सोनम माने वर्ष 19 हिचा चाकून वार करत खून केला आहे. सदरचा प्रकार हा बुधवारी मध्यरात्री 2 वाजता घडला आहे. राहुल याचा 6 महिन्यांपूर्वी सोनम हिच्याशी विवाह झाला होता. त्याला गांजा आणि दारूचं व्यसन होतं. चारित्र्याच्या संशयावरून तो वारंवार सोनमला मारहाण करत होता. बुधवारी रात्री 2 वाजता दोघात पुन्हा भांडण झालं. यातच राहुल माने यानं आपल्या पत्नीच्या पोटात चाकून वार केला. तिला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत राहुल माने याच्यावर महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनानंतर तो फरारी झाला आहे.